वेलकम संगीता सिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत समाजशास्त्र इयत्ता अकरावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे प्रकरण क्रमांक दोन पाश्चिमात्य आणि भारतीय समाजशास्त्रज्ञांचे योगदान हे प्रकरण आपण अभ्यासाला आज सुरुवात करत आहोत चला तर पाहूया या प्रकरणातील दोन प्रमुख उपघटक आहेत पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञांचा परिचय आणि भारतीय समाजशास्त्रज्ञांचा परिचय हे दोन प्रमुख घटक आहेत आणि यात आणखी काही काही छोटे छोटे उपघटक आहेत ते पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार आहोत आज आपण पाहूया पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञांचा परिचय यामध्ये कोणकोणते समाजशास्त्रज्ञ आहेत त्यांचा परिचय आपण घेणार ऑगस्ट कॉम एम एल कार्ल मार्क्स आणि भारतीय समाजशास्त्रज्ञांचा परिचय करून घेताना आपण डॉक्टर जी एस घुरे डॉक्टर एम एन श्रीनिवास डॉक्टर इरावती कर्वे यांचा अभ्यास आपण करणार आहोत चला तर पाहूया या प्रकरणाची प्रस्तावना प्रस्तावनेमध्ये हे चित्र पहा हे आहे अब्दुल रहमान इब्न खालदून याबाबत अधिक माहिती आपण आता पाहूया यांची अब्दुल रहमान यांची समाजशास्त्र ही पाश्चिमात्य कल्पना आहे असे मानले जाते म्हणजे असं मानलं जातं की पाश्चिमात्य देशातील ही संकल्पना आहे की समाजशास्त्र पण काही विचारवंत अभ्यासक जगाच्या वेगवेगळ्या भागात खूप पूर्वीपासून समाजशास्त्र उपयोगात आणत होते म्हणजे जगाच्या वेगवेगळ्या भागा भागामध्ये समाजशास्त्र अस्तित्वात होतच अब्दुल रहमान इब्न खालदून ज्याचं आपण आता चित्र पाहिलं यांचा जन्म उत्तर आफ्रिकेत ट्युनिस येथे झाला होता ट्युनिस येथे जन्म झाला होता त्यांचा राजकारणात ते सक्रिय राहिले त्यांनी ट्युनिस मोरोक्को स्पेन येथील सुलतानांना सेवा पुरवली आता सेवा पुरवलेली आहे काय ते सविस्तर पाहूया आपण ते शैक्षणिक क्षेत्रात परतले शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांचा अभ्यास आहे त्यांनी समाजाचा शास्त्रशुद्ध अभ्यास अनुभवाधिष्ठित संशोधन आणि सामाजिक घटनांमागील कारणांचा अभ्यास यावर भर दिला आता शिक्षणाच्या क्षेत्रात कोणता अभ्यास केला तर समाजाचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला आणि अनुभवावर आधारित संशोधन केलं समाजामध्ये ते घटना घडतात त्याचं कारण शोधले कारणांचा अभ्यास केला आहे विविध सामाजिक संस्था आणि त्यांच्यातील परस्पर संबंध यांच्या अभ्यासावर त्यांनी भर दिला म्हणजे सामाजिक संस्थांच्या आणि परस्पर संबंधाच्या अभ्यासावर भर दिला प्राथमिक अवस्थेतील समाज व आधुनिक समाज यांच्या तुलनात्मक अभ्यासातही त्यांना रस होता त्यांना आवड होती की खूप प्राचीन अवस्थेतील प्राथमिक अवस्थेतील समाज आणि आधुनिक काळातला समाज यांचा तुलनात्मक अभ्यास करायला त्यांना आवडत असे ऑगस्ट कॉम्थ आणि एमिल्डर खाईम यांनी फ्रान्समध्ये समाजशास्त्राचा पाया रचला आता पाया रचणारे समाजशास्त्रज्ञ लक्षात ठेवा ऑगस्ट कॉम्प आणि एल डरखाईम त्यामुळे फ्रान्स ही समाजशास्त्राची जन्मभूमी मानली जाते समाजशास्त्राची जन्मभूमी फ्रान्स हे लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे ही समाजशास्त्रीय परंपरा नंतरच्या काळात यथावकाशपणे इतर युरोपीय आणि पाश्चिमात्य देशात पसरली म्हणजे सुरुवात फ्रान्समध्ये झाली आणि नंतर जगात सर्वत्र पसरलेली आहे युरोपीय आणि पाश्चिमात्य देशात प्रामुख्याने पसरली समाजशास्त्राचा विकास फक्त पाश्चिमात्य जगापुरताच मर्यादित नाही आहे भारतातही समाजशास्त्राचा विकास झाला ही पण विशेष बाब आहे समाजशास्त्रात अनेक भारतीय समाजशास्त्रज्ञांनी मोलाचे योगदान दिले आहे या पाठात आपण ऑगस्ट कॉम एमिल्डर खायम व कार्ल मार्क्स हे पाश्चिमात्य विचारवंत तसेच जी एस घुरिये एम एन श्रीनिवास आणि इरावती कर्वे हे भारतीय विचारवंत अशा सहा समाजशास्त्रीय विचारवंतांचे योगदान अभ्यासणार आहोत मग या पाठात अभ्यासायचे आपल्याला सहा समाजशास्त्रज्ञांचा अभ्यास करायचा आहे त्यातले तीन आहेत पाश्चिमात्य आणि तीन आहेत भारतीय या समाजशास्त्रज्ञांनी समाजशास्त्रामध्ये कोणतं योगदान दिलंय त्यांचं कार्य काय आहे ते आपण अभ्यासणार आहोत या प्रत्येक समाजशास्त्रज्ञाने समाजशास्त्राच्या व्यापक कक्षेत राहून महत्त्वाचे संशोधन केले या प्रत्येकाने काही ना काही संशोधन केलेलं आहे समाजशास्त्राची कक्षा मोठी आहे ते आपण अभ्यासल्या त्यामध्ये त्यांच्या अभ्यास, अभ्यास विषयाशी व क्षेत्राशी निगडीत अनेक महत्त्वपूर्ण संकल्पना त्यांनी विकसित केल्या मग वेग वेगवेगळ्या संकल्पना त्यांनी मांडलेल्या आहेत तसेच सामाजिक वर्तनाचे स्पष्टीकरण देताना अनेक दिशादर्शी सिद्धांताची निर्मिती केली सामाजिक वर्तनाचा त्यांनी अभ्यास केला आहे त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे आणि एक दिशा दिलेली आहे सिद्धांत निर्माण केलेले आहेत पाश्चिमात्य आणि भारतीय शास्त्रज्ञांनी ते पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत पाश्चिमात्य समाजशास्त्रज्ञांचा परिचय त्यामध्ये ऑगस्ट कॉम्थ आहे त्यांचा कालखंड सतराशे अठ्ठ्याण्णव ते अठराशे सत्तावन्नचा पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये यांचा आपण अभ्यास करणार आहोत धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन नवी व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल मी इयत्ता अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्गांचे कला आणि वाणिज्य या दोन्ही शाखांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर तयार केलेले आहेत ते तुम्हाला पाहायचे असतील तर या चॅनेलची प्लेलिस्ट पहा विषयाप्रमाणे क्रमाने तुम्हाला प्रेकरणानुसार व्हिडिओ मिळतील पहा आणि आवडल्यास शेअर नक्की करा अभ्यासासाठी शुभेच्छा